या क्षणाची एक महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे. राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावरती सही केल्याचा आनंद आहे. लवकरच ओबीसी समाजाचा पंचायत राज संस्थांमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या अध्यादेशावरती राज्यपालांनी सही केल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपालांची आज राजभवन येथे भेट घेतली होती. यावेळी ते बोलत होते. तर यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ असं म्हणालेले आहेत की ओबीसी समाजाचे पंचायत राज संस्थांमधील स्थगित झालेले आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. त्याचे रूपांतर कायद्यात व्हावे यासाठी तो विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला आणि एकमतानं तो अध्यादेश सर्वांनी मंजूर केला. अगदी भाजपानं देखील त्याला पाठिंबा दिला. त्यांचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी सरकारनं तो राज्यपालांकडे पाठवला होता. मात्र राज्यपालांनी त्यावरती सही केली नाही अशी माहिती काल रात्री आम्हाला मिळाली होती. त्यानंतर मी स्वतः शरद पवार साहेबांशी बोललो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना याबाबत योग्य माहिती द्या असं सुचवलं आणि त्यानुसार आम्ही त्यांची थेट भेट घेणार होतोच. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील मी चर्चा केली होती. दरम्यान दुपारी काही अधिकाऱ्यांनी देखील राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आणि सरकारनं पुन्हा याच्याकडे फाईल पाठवल्यावरती आज राज्यपालांनी या अध्यादेशावरती सही केली. म्हणून आम्ही राज्यपालांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत असं देखील छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ म्हणालेले आहेत.